नक्कीच पाटील आहे. नोटबंदी करताना जे काही सरकारनं सांगितलं होतं त्याच्यापैकी एकही गोष्ट ही सत्यामध्ये उतरली नाही. म्हणजे सगळ्यात आधी नोटबंदीचं जी भूल पडली तो काळा पैसा बाहेर येईल, पण काळा पैसा वाढला. परदेशातले काही लाख कोटी ब्लॅक मनी देशामध्ये परत आणू ज्या सगळ्या नोटबंदी तो आला नाही. त्यानंतर दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणारं कंबरडं मोडलं जाईल ते झालं नाही. लोकांना रांगात उभं केलं, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, हा लोकांना अत्यंत अत्यवस्थ करून टाकलं आणि परत शेवटी त्याच मार्गाला ते आले. हजाराची नोट रद्द केली ती परत येणार आहे, 500 नोट आहे, गाजावाजा करत 2000 नोट दाखवत होते मोदी, ती रद्द केली. या सरकारनं देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो खेळ खंडोबा केलेला आहे त्यामुळेच महागाईपासून बेरोजगारीपर्यंत प्रश्नांचा भस्मास्त्र उभा राहिला. चिदंबरम म्हणतात त्याच्याशी पूर्ण सहमत आहे. दुसरे साहेब पण अनेक वर्ष सत्तेमध्ये होते, केंद्रात, महाराष्ट्रात, विदर्भाची पण ती पूर्वी मागणी होती. आता विदर्भाचा विकास होताना आपल्याला पाहतो. खान्देशचे जर काही प्रश्न असतील त्यांनी उठवत राहिला पाहिजे, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. खान्देशला नक्कीच विकासाचा बॅकलॉग आहे हे मान्य केलं पाहिजे, पण तुमच्यासारखे प्रमुख नेते सत्तेमध्ये, राजकारणामध्ये, विरोधी पक्षामध्ये असताना तुम्ही तुमचे प्रश्न उठवत नाही राहिलात तर विकास कसा होतो? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.